नमस्कार, आज आपण आपल्या किचनमध्ये ब्रेड चीज बनवणार आहोत, जो लहानांना तर खूपच आवडतो आणि मोठ्यांचा तर खूपच प्रिय अशी डिश आहे ही। तर अशी ही ब्रेड चीजची रेसिपी आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत। अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी आहे। चला, तर इथे मी ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत, तसेच अमूल चीजचे क्यूब घेतलेले आहेत, टॅमॅटो केचप घेतलेला आहे, पिझ्झा पास्ता सॉस घेतलेला आहे, तसंच मियोनीज घेतलेला आहे, ऑरेगोनो आहे स्वादासाठी, आणि ग्रीन चिली सॉस व रेड चिली सॉस घेतलेला आहे। त्याचप्रमाणे मी इथे थोडेसे चिली फ्लेक्स घेणार आहे। ब्रेड जो आपण घेतलेला त्याचे असे स्क्वेअरमध्ये मी तुकडे करून घेतलेले आहे। आता आपण ह्या डब्यामध्ये एका सॉस तयार करणार आहोत, तर इथे मी रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, टॅमॅटो केचप घालून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मियोनीज घालून घेते आणि तसंच पिझ्झा पास्ता सॉस घालू शकतो, तसंच त्याबरोबर आपण चिली फ्लेक्सही घालून घेऊया। आता ऑरिगॅनो घालून घेते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं एक चम्मच भरून दूध आधी ॲड करायचं आहे। तर ह्याच्यामध्ये मी एक चम्मच भरून दूध ॲड केलेलं आहे आणि ते मिक्स करून घेते। आता बघूया आपला सॉस कितपत घट्ट आहे तो। मला वाटतं सॉस आपला घट्ट आहे, तर ह्याच्यामध्ये अजून 2 ते 3 चम्मच दूध ॲड करावं लागेल मला। तर म्हणून मी ह्यामध्ये थोडंसं दूध आणखी ॅड करते, अतिशय थोडंसं करते, 2 चम्मचच्या आसपास दूध ॲड केलेलं आहे मी। तर आता आपला सॉसची कन्सिस्टन्सी अतिशय उत्तम झालेली आहे, मस्त झालेली आहे। माझ्या मुलाला जरा हा सॉस कमी तिखट वाटला, म्हणून त्याने थोडासा पिझ्झा पास्ता सॉस ॲड केलेला आहे आणि केचप तर त्याला खूप आवडतं, म्हणून त्याने केचपसुद्धा ॲड केलेला आहे। तुम्ही पाहिजे तर ह्यामध्ये शेजवान सॉससुद्धा ॲड करू शकता। आता परत एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सॉस किती घ्यायचा, ह्याची क्वांटिटी कशी ठेवायची, क्वांटिटी कितपत ठेवायची हे आपल्यावर आहे। तर आता पॅन मी गरम केलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि तेलाबरोबर थोडंसं बटरही घातलेलं आहे। आता आपण जे ब्रेडचे तुकडे तयार केलेले ते तुकडे सर्व ह्या पॅनमध्ये घालून घेतलेले आहेत आणि साईडने थोडं थोडं बटर आपण त्यामध्ये ॲड केलेलं आहे। आता आपल्याला हे ब्रेडचे तुकडे रोस्ट करून घ्यायचे आहेत, मस्तपैकी क्रंची थोडेसे झाले पाहिजे हे। अशा पद्धतीने 2 मिनटं तरी मी ह्या ब्रेडच्या तुकड्यांना व्यवस्थित असं रोस्ट करून घेणार आहे। अर्धी रेसिपी मी बनवते, अर्धी रेसिपी माझा मुलगा बनवतो आहे। आता ह्या ब्रेडच्या तुकड्यावर सॉस घालून घेतलेले आहेत आणि ते सॉस आपल्याला ब्रेडमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। बघू शकता अशा पद्धतीने मी सॉस ब्रेडला पूर्णपणे मिक्स करून घेत आहे। आपला सॉस ब्रेडला व्यवस्थित मिक्स झालेला आहे, अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता त्याच्यावर मी 1 क्यूब चीजची टाकून घेत आहे, संपूर्ण चीजची क्यूब 1 मी घालून घेते आहे। चीज किती घालायचं हे आपल्यावर आहे, आपल्याला किती चीज खायचं आहे ते। आणि साईडने थोडं थोडं असं बटर मी लावून घेत आहे, जेणेकरून क्रिस्पी होईल आपला ब्रेड खालून। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनटं आपल्याला व्यवस्थित वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनटं झालेली आहेत, बघूया। हो, आपलं चीज मस्त मेल्ट झालेलं आहे आणि आपली डिश ही तयार झालेली आहे। खूपच चवीला उत्तम अशी ही डिश झालेली, सॉसेसचे सगळे आंबट गोडपणा येत होता, चिझीनेस येत होता, खूप मस्त डिश आहे। करून बघा, करायला अतिशय सोपी आहे, पटकन होणारी आहे।